आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शिरोळ नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून क गटातून पुरुष खुला गट हा जो आहे या गटातून एका युवा उमेदवारासाठी या ठिकाणी आपण मुलाखत घेणार आहोत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळाली आहे असे आपले युवा कार्यकर्ते ओंकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात त्यांची या निवडणुकीच्या संदर्भातली काही प्रतिक्रिया. आज युवा म्हणून तुम्हाला भारतीय जनता पक्ष जो राज्यात आणि केंद्रात प्रतिनिधित्व करतो, एक मोठा पक्ष, बलाढ्य पक्षाची तुम्हाला एवढ्या तरुण वयात उमेदवारी मिळालेली आहे, कशाच्या जोरावर आणि कुठल्या तुमच्या प्लस पॉइंटवर ही उमेदवारी मिळाली? प्रथमतः आम्ही भारतीय जनता पार्टी व अनिल यादव साहेबांचा प्रथमतः मी आभारी आहे. त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला की एवढ्या मोठ्या वार्डात माझ्यासारखा एक तरुण कमी वयाचा उमेदवार आपण इथं मला उमेदवार म्हणून इथं उमेदवारी दिली त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या कामामध्ये जर तुम्ही विचार केला तर तसं काय मी माझं घर राजकीय नाही किंवा कोणताही राजकीय वारसा माझ्या पाठीमध्ये नसल्यामुळं माझ्या हातातून कोणतं जर काम झालं असेल तर ते फक्त समाजकार्य झाले. लोकांच्या आनंदात असो किंवा दुःखात असो माझा सहभाग, परत युवकांसाठी जी माझी धडपड, माणसांच्यासाठी काही कोणतीही गोष्ट असो तर करून उठून त्यांच्यासाठी मदत करणे हा एक माझा स्वभाव आहे. या स्वभावाकडे सर्वांनीच लक्ष दिलं, सर्वांनीच मिळून माझी उमेदवारी अनिल यादव साहेबांच्याकडे मागितली आणि त्यांनी मान देऊन ती उमेदवारी माझ्यासाठी डिक्लेअर केली. हेच माझ्यासाठी माझ्या उमेदवारी मिळण्याचं सर्वात मोठं कारण. एक युवा कार्यकर्ता म्हणून आणि या प्रभागातील किंवा शिरोळ गावातील अनेक तरुण कार्यकर्त्यांना एकत्रित करून तरुणांची मोठी फळी ओंकार यांच्याकडे असल्यामुळं त्यांना भाजपनं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आता राजकीयात असा वारसा काहीच नाही आहे, कुठलेही विकास कामं त्याने केले असं म्हणता येणार नाही कारण त्यांची पहिलीच टर्म ही आहे. पण सामाजिक चळवळीतून सगळ्या युवकांना एकत्रित करून व्यायामाची गोडी लावण्याच्या दृष्टीने त्यांचं एक उगवतं नेतृत्व आहे, ते खूप म्हणजे चांगलं तसं कौतुकास्पद आहे. हेल्थ इज वेल्थ म्हणतात ते काही खोटं नाही, म्हणजे शरीर ही संपदा पाहिजे, आर्थिक संपदा संपून जाते पण मनुष्य जर सुदृढ असेल तर जीवन तो आनंददायी जगतो. आणि अशा आनंददायी जीवनाच्या दृष्टीनं एक व्यायामाचं त्याच्या सोबत शरीर यष्टी आणि व्यायामाची गोडी युवकांना लावण्याच्या दृष्टीनं त्यांचा सुरुवातीपासूनचा जो प्रयत्न आहे या माध्यमातून युवकांना उभं करायचं तुम्ही काम केलेलं आहे, तर ह्या क्रीडा क्षेत्रासाठी किंवा व्यायामासाठी तुमची कोणती योजना आहे, काय काम केलं? प्रथमतः शिरोळ या गावामध्ये ग्रामपंचायत नपा झालेली आहे प्रथमतः, तर ग्रामपंचायत असताना ज्यावेळी आपण बघितलं होतं की बाबा व्यायामशाळा असो किंवा खेळासाठी क्रीडांगण असो याच बऱ्यापैकी आपल्या इथं म्हणजे उपलब्धता नाही आहे. त्यामुळं प्रथमतः एक मी गेल्या काही एप्रिल महिन्यात 8 एप्रिल रोजी मी तालुक्यातली आपल्या शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती. माझा त्याच्या पाठीमागून हेतू एकच होता की बाबा एखाद्या व्यक्तीची शरीरसौष्ठव शरीर काय असतं त्याच्याबद्दल त्याला माहिती मिळावी किंवा ते बघावं, त्याच्याबद्दल गोडी निर्माण व्हावी हा एक माझा त्यात सर्वात मोठा हेतू होता. आणि आज जर माझ्या स्पर्धेमध्ये सुमित जाधव हा म्हणजे विनर झाला, हनुमान श्री झाला, आज बघितला तर गेल्या महिन्याभरात तुम्ही त्याचं रेकॉर्ड बघा की तो मिस्टर एशिया झाला की जेणेकरून आज देशातला सर्वात मोठा चांगला बॉडी बिल्डर हा तो बनला आणि ते माणसांपर्यंत मी पोहोचू, त्या माणसाला जवळून बघायला माणसांना मिळालं, जेणेकरून अशा व्यक्तीला मी स्वतः स्टेजवर खेळायला लावलं आणि त्यातून माणसांना कळालं की बाबा एक शरीर कसे काय पद्धतीने मिळवलं जाऊ शकते याचं एक उदाहरण मी सर्वांच्या समोर ठेवलेलं. आणि त्याचा एक सर्वात मोठा फायदा असा झाला की बाबा प्रत्येक मंडळातील युवक गोळा होऊन एकत्र येऊन आपल्या मंडळासाठी जिम असो किंवा वैयक्तिक असो बिझनेससाठी, पण आपल्या गावात जिम हे कुठेही नव्हतं ते कुठंतरी प्रमाणात सुरुवात झालेली आहे. ही फक्त एक 4 ते 4 महिन्याची गोष्ट आहे आणि 4 महिन्यात ती गोष्ट मी कुठंतरी पूर्ण केल्या आणि फक्त एक मी उपक्रम घेतला त्यातून हा एवढा मोठा युवकांसाठी गैरव्यसनी व
व्यायामापासून शरीर व्यवस्थित राखणं, व्यायाम ही गोष्ट युवकांसाठी नव्हतं तर मोठ्या 40 पुढच्या माणसांना सुद्धा याची गरज आहे आणि याचा कुठंतरी सर्वांनाच फायदा होईल आणि यासाठी कमी पडणाऱ्या गोष्टी सर्व प्रथम मी त्या गोष्टी पूर्ण करेन, याच्यासाठी माझी धडपड असेल. केवळ एका शरीर सौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मोठी स्पर्धा घेऊन युवकांना एकत्रित करून आजच्या तरुण पिढीला व्यायामाची गोडी लावण्याचे काम यांनी सुरुवातीला केलेलं आहे. आज शिरूरमध्ये तशी म्हणजे अत्याधुनिक जिम उपलब्ध आहे की नाही माहिती मला, पण तशी एक वेगळी जिम करून इथल्या मुलांना व्यायामाची गोडी लावण्याचा तुमचा जो मानस आहे खरं चांगला आहे. आता किती मुलं व्यायाम करतात किंवा किती मुलांना त्यामुळे गोडी लागलेली आहे? आज जर बघितलं तर गावामध्ये जवळपास 150 ते 200 युवक व्यायामामध्ये दिसत आहेत रोज. बऱ्यापैकी मला जे कॉन्टॅक्ट करतात, जे म्हणजे भेटतात, त्यामधून मला बऱ्यापैकी उत्साह मुलांच्यातून निर्माण होतो. माझ्या मंडळमधील मुलं सुद्धा इकडे तिकडे जातात व्यायामासाठी. त्यांच्यासाठी एक वैयक्तिक काहीतरी करावं ही माझी पहिल्यापासून इच्छा आहे. मी स्वतः गेली 3 ते 4 झालं व्यायामासाठी सांगलीला जात होतो. कारण असं होतं की बाबा ज्या काही मशिनरी होत्या मंडळमध्ये त्यामध्ये कोणीही कोणताही व्यक्ती कुठलाही माणूस जर स्वतः जर शरीर व्यवस्थित ठेवावं असं झालं तर त्याला मर्यादित मशिनरी किंवा त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. त्यासाठी मला लांब जावं लागत होतं. पण स्पर्धा घेऊन एखाद्या माणसांना किंवा युवकांच्या जोपर्यंत त्याचा प्रतिसाद मिळणार नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्या येणार नाही हे मला माहीत होतं. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा स्पर्धा घेतली आणि आता 100% मी माझ्या कोरीनुसार माझ्या माहितीनुसार जे कोणत्या गोष्टी असतील त्या कमीत कमी खर्चात आणि अगदी व्यवस्थित सर्वांना व्यायाम करावा आणि सर्वांचं शरीर. जसा तुमचा हा प्रयत्न आहे की इथल्या ग्रामीण भागातल्या युवकांना व्यायामाच्या दृष्टीनं पुढं आणणं, तसंच आता आज तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये उतरलेला आहात, राजकारण करताना आज आपल्या प्रभागातून निवडून येण्यासाठी लोकांपुढे तुम्ही कुठलाही तुमच्याकडे आता अजेंडा तसा विकास कामात तुम्ही आतापर्यंत म्हणजे करायला संधी पहिल्यांदाच तुमची आहे, कुठली कामं केली असं दावा करू शकत नाही, पण असा कुठला अजेंडा किंवा एखादा कुठला वचननामा जाहीरनामा घेऊन लोकांसमोर जात आहे की आपल्या प्रभागामध्ये कुठला आम्ही काम करू, काय तुमचं ह्या राजकीय माध्यमातून शिरोळच्या विकासासाठी किंवा तुमच्या प्रभागासाठी काय विकासनामा असणार आहे? प्रथमतः मला असं म्हणतील की राजकीय वारसा नसताना तर भारतीय जनता पार्टीच का निवडली? तर मुळात एक सांगतो, एक पृथ्वीराज यादव हे तरुण तडकतात असं नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी घटणार नेतृत्व आहे. ते सर्वांना युवकांना गावातल्या गोरगरीब माणसांना मोठ्या माणसांना सर्वांनाच ते माहिती आहे की बाबा तो माणूस कसा जगतो हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिले आणि गेल्या 5 त्यांनी जी कामं केली आणि त्यामुळं झालेला फायदा व जी कामं मंजूर करून आणल्यात आणि मंजूर करून फक्त मंजुरी आहे पण अजून त्या कामाला सुरुवात नाही, शुभारंभ नाही आहे. अशी कामं शुभारंभ करून जर ती कामं आम्ही योजनेत आणली आणि ती सक्सेस करून दाखवली तर माझ्या वार्डामधील सर्व माणसांचा घनकचरा असो, सांडपाणी असो, सुजल योजनेतून पाण्याची सुविधा असो, रोज पाणी पुरवणे हे गरजेचं आहे, शिया सुविधा असो, रस्ते गटरी ह्या सर्वांचे रस्ते संपू शकतात. म्हणून मी भारतीय जनता पार्टी निवडली आणि हेच माझं धोरण असेल की बाबा या पार्टीमध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर ह्या गोष्टी प्रथमतः लवकरात लवकर आपण या गोष्टी पूर्ण करू. आता या प्रभागाचा एक मुख्य असा कोणता विषय आहे की जेणेकरून ताबडतोब सोडवावा असा विषय कोणता आहे की लोकांच्या समस्या काय आहेत? प्रथमतः इथं जावयावाडी म्हणून आमच्या इथे एक भाग येतो नदीवेचा, तिथं गेल्या कित्येक वर्षापासून तिथं कचरा हा तिथं डेपो मारलेला आहे कचऱ्याचा आणि तिथं राहणाऱ्या सर्व व्यक्तींना किंवा शेतात जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींना त्या घनकचऱ्याचा भरपूर त्रास होतो आणि त्याच्यासाठी असा ग्रामपंचायतची अशी जागा उपलब्ध नव्हती की जेणेकरून आपण की तो कचरा तिथं टाकू, आपल्याला दुसऱ्या गावात कुठं टाकून देणार नाही किंवा स्वतःची जागा कोण उपलब्ध करून देणार नाही, त्यासाठी पर्याय नव्हता म्हणून ते पर्याय आम्ही तिथं काढलेला किंवा बाकीच्यांनी पहिल्यापासूनच ती सुरुवात आहे तिथं होता आणि आता आम्ही त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून 2 जमीन आम्ही त्या प्रकल्पासाठी मंजूर करून घेतल्या आणि ते काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. घनकचऱ्याचा सर्वात मोठा विषय आहे तो विषय संपून जाईल आणि गटरी रस्ते तसेच घनकचऱ्यामुळे जे काही आपल्याला पाणी जे गटरीचं पाणी आहे ते आपण शुद्धीकरण करून आपण शेतीसाठी वगैरे वापरू शकतो हे आमचा पहिल्यांदा मेन मुद्दा असेल. दुसरा मुद्दा असेल की बाबा जो काय कचरा आहे
त्या कचऱ्यातून आपल्याला रासायनिक म्हणजे खते वगैरे आपण शेतीसाठी यूज करू शकतो. यातून आपलं नगरपालिकेचं सुद्धा गावाचं सुद्धा उत्पन्न वाढेल आणि त्याचा सुद्धा जनतेला आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हे माझं सर्वात मोठं काम असेल. आता प्रभागातून फिरताना तुमच्या प्रतिस्पर्धीच्या दृष्टीनं किंवा तुमच्या एक युवा कार्यकर्ता आहे आणि लोकांचा मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय, काय लोकांच्याकडनं तुम्हाला प्रतिक्रिया येतात? खरं तर 8 नंबर हा वॉर्ड ज्याला जुना 1 नंबर वॉर्ड आहे, इथं दोन्ही शेतकरी आपल्या विरुद्ध पार्टीच्या होत्या. देवराव पाटील उल्हास पाटलांचे भाऊ तसेच सुषमा गुरु जे आता आपल्या पार्टीमध्ये ते होते. काम चालू करताना सर्वांचं असं तत्व होती की सर्वांनी मिळून मिसळून गावाच्या विकासासाठी काम करावं. कोणालाही कुठलाही दबाव कोणताही आरोप कोणीही करायचं नाही. प्रत्येकानं कामं करावी आणि प्रत्येकाला एनओसी गेल्या 5 वर्षामध्ये कोणत्याही कामासाठी एनओसी अडवलेला नाही आहे पृथ्वीराज यादवांनी आणि प्रत्येकाला एनओसी मिळालेला आहे. जो पण धडपडला आहे तो त्याची कामं पूर्ण झालेली आहेत. आपल्या सुषमा गुरु ज्या आहेत त्यांनी बऱ्यापैकी कामं पाण्याचं वगैरे पाईपलाईन वगैरे किंवा पिंडला असो कडीकरण असो डांबरीकरण असो त्यांनी मंजूर करून बऱ्यापैकी कामं आपल्या इथे कव्हर केलेले आहेत. त्यामुळं त्यांना असा विश्वास आहे की बाबा आपण या पार्टीमधून आपण प्रगती करू शकतोय. म्हणून ते आपल्या यावेळी पार्टीत आलेले आणि त्यांचा हात धरून आपल्याला आणि एकमेकाची साथ घेऊन आम्ही नक्कीच राहिलेली सर्व कामं पूर्ण केली. हे होते प्रभाग क्रमांक 8 मधील तरुण तडफदार युवा भाजपाचे उमेदवार ओंकार अरुण मानेगावडे यांनी आपल्या कमी वयातच चांगला अभ्यास करून लोकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं एक आपला अजेंडा तयार केलेला आहे. युवकांच्या फळीला चांगला व्यायामाचा जोड देऊन युवक घडवणे हा त्यांचा एक मुख्य उद्देश आहे. अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने एका उमेदवाराला तरुण उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देऊन या प्रभागाचा विकास करण्याची एक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिलेली आहे. त्यांना त्यांच्या विजयासाठी आपण मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करूया. धन्यवाद. कॅमेरामन राघवी इनामदारसह सुरेश गरड.